नमस्कार बालमित्रांनो, जिल्हा परिषद पुणे ऑनलाइन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी पान नंबर 26 व 27 वरील कविता 8 ते अमर हुतात्मे झाले स्वाध्यायासह शिकणार आहोत। या कवितेची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे आहे। तुम्हाला माहीत असेल की आपल्या भारत देशावर इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केले। इंग्रजांच्या या गुलामगिरीतून आपल्या देशाची देशातील जनतेची सुटका करण्यासाठी अनेक थोर नेत्यांनी व जनतेतील लोकांनी लढा दिला। हा लढा देताना अनेक नेत्यांना लोकांना वीरमरण आले, पण ते डगमगले नाहीत। जनतेने या इंग्रजांना या देशातून हकलून लावले व आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले। या स्वातंत्र्य लढ्याचे वर्णन ते अमर हुतात्मे झाले या कवितेत आलेले आहे। या कवितेतील ओळींचा अर्थ आपण समजावून घेऊया। ते देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले। शब्दार्थ अमर, न मरणारे। हुतात्मा, देशासाठी बलिदान करणारी व्यक्ती। या ओळीचा अर्थ, ज्या वीरांनी देशासाठी बलिदान केले ते अमर हुतात्मे ठरले। सोडिले सर्व घरदार, त्यागिला सुखी संसार, ज्योती सम जीवन जगले, ते देशासाठी लढले। शब्दार्थ त्यागिला, सोडून दिला। संसार, प्रपंच, घरदार। ज्योतिसम, ज्योतीप्रमाणे। या ओळींचा अर्थ, या वीरांनी आपले घरदार सुखी संसार देशासाठी सोडून दिला। त्यांनी ज्योतीप्रमाणे जीवन जगले। ज्योत ज्याप्रमाणे स्वतः जळते पण दुसऱ्याला प्रकाश देते, त्याप्रमाणे हे वीर स्वतः आपल्या जीवाची पर्वा न करता देशासाठी लढले। तो तुरुंग ते उपवास, सोसला किती वनवास, कुणी फासावरती चढले, ते देशासाठी लढले। शब्दार्थ तुरुंग, कैदखाना। वनवास सोसणे, हालापेस्टा सोसणे। या ओळींचा अर्थ, देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काही वीरांनी तुरुंगवास भोगला। त्यांना तेथे जेवण दिले जात नसे, त्यामुळे त्यांची उपासमार होई। त्यांना खूप हालापेष्टा सहन कराव्या लागल्या, तर काहींना फासावरती चढवण्यात आले। झगडली झुंजली जनता, मग स्वतंत्र झाली माता, हिमशिखरी ध्वज फडफडले, ते देशासाठी लढले। शब्दार्थ झगडली, संघर्ष केला। झुंजली, लढा दिला। स्वतंत्र, मुक्त। माता, भारतभूमी। हिमशिखर, हिमालय पर्वताचे टोक। या ओळींचा अर्थ, पारतंत्र्य झुगारण्यासाठी साऱ्या भारतीय लोकांनी जुलमी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा दिला, संघर्ष केला। भारतभूमी स्वतंत्र झाली तेव्हा हिमालय पर्वताच्या उंच माथ्यावर झेंडे फडकवले। हा राष्ट्रध्वज साक्षीला, करू आपण वंदन याला, जयगीत गाऊया अपुले, ते देशासाठी लढले। शब्दार्थ राष्ट्रध्वज, तिरंगा, साक्षीला, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला। जयगीत, विजयाचे गाणे। या ओळींचा अर्थ, आमचा तिरंगा या स्वातंत्र्य लढ्याचा साक्षी आहे, आपण त्याला वंदन करूया आणि त्याचे विजयाचे गाणे गाऊया। भारतभूमीच्या
स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या वीरांनाही वंदन करूया। मुलांनो, ही कविता आता तुम्हाला समजली असेल। आता आपण पान नंबर 27 वरील या कवितेचा स्वाध्याय सोडवणार आहोत। प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। अ, या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे? उत्तर, या कवितेत अमर हुतात्मे देशासाठी बलिदान करणाऱ्या व्यक्तीला म्हटले आहे। आ, आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले? उत्तर, आपली भारत माता स्वतंत्र होण्यासाठी जनता झगडली व झुंजली। प्रश्न दुसरा, कवितेच्या ओळी पूर्ण करा। अ, सोडिले सर्व घरदार रिकामी जागा ते देशासाठी लढले। उत्तर, सोडिले सर्व घरदार त्यागिला सुखी संसार ज्योती समजीवन जगले ते देशासाठी लढले। आ, हा राष्ट्रध्वज साक्षीला रिकामी जागा ते देशासाठी लढले। उत्तर, हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदन याला जयगीत गाऊया अपुले ते देशासाठी लढले। प्रश्न तिसरा, खालील शब्द वाचा तसेच लिहा। हुतात्मा, त्याग, ज्योतिसम, स्वतंत्र, राष्ट्र, ध्वज। स्वाध्याय, ते अमर हुतात्मे झाले ही कविता तालासुरात सविनय म्हणा।